नमस्कार, मी राम धनगर वत्सगुरुमल लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित शिक्षक भरतीची पहिली निवड यादी नुकतीच जाहीर झाली आणि एका नव्या वादाची चिंगी पुन्हा पडली. गतवर्षी पवित्र पोर्टलवर जाहीर झालेल्या गुणदान यादीमध्ये 140 वर गुण मिळवणारे 1450 गुणदार होते, तर एका वर्षानंतर हा आकडा दुपटीने वाढतो कसा? हा संभ्रम अजूनही हजारो अभियोगिताधारकांच्या मनात कायम आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पवित्र प्रणाली व महापरीक्षा पोर्टलची तुलना भारतातील व्यापमचा दुसरा घोटाळा अशी करून आगामी काळात या महापरीक्षा पोर्टलच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेणार अशी भूमिका मांडली. ते वत्सगुरुमल लाईव्हशी बोलत होते. पाहुयात वत्सगुरुमल लाईव्हचा हा विशेष वृत्तांत. जर जाहीर झाला तेव्हा 160 ते 180 दरम्यान, किंवा मग आपण असं म्हणू की 140+ असणारे विद्यार्थी 450 होते. त्यानंतर जेव्हा रिझल्टची परत जाहीर करण्यात आला तेव्हा ते उमेदवार 850 होते, आणि आज जेव्हा निवड यादी लागली तेव्हा हे उमेदवार जवळपास 1100+ आहेत. हे कसं काय शक्य आहे? हाऊ इज दॅट पॉसिबल? हा प्रश्न सर्वसामान्य अभियोगिताधारकांना पडणे आता साहजिकच आहे, कारण पवित्र पोर्टलच्या अपवित्र कारभाराने शिक्षक भरतीचा बट्ट्याबोळ केला. गत वर्षी पवित्रच्या गुण यादीत 140 वर असणारे 450 उमेदवार निवड यादीत दुपटीने वाढतात, म्हणून हे काही प्रश्न पवित्र शासनाच्या अपवित्र व्यवस्थेला. की वारंवार शिक्षण मंत्र्यांनी 24,000 जागेंची भरती करून जाहिरात करून केवळ आज फक्त 12,000 जागेंची भरती केली, त्यामध्येही फक्त 5,822 उमेदवारांचीच निवड करण्यात आलेली आहे. आणि तीही निवड मला तरी नाही वाटत की सरासर नियमांना धरून असेल. एकीकडे केंद्र शासनाने NCTA नियमांना अनुसरून राज्य शासनांना आदेश दिलेले आहेत की तुम्ही त्या नियमानुसार भरती करा, पण त्यानुसारही ते तत्व या भरतीमध्ये पाळल्या गेलेले नाहीत. कधी बिंदू नामावली तर कधी समायोजनाचा प्रश्न, तर कधी घोळ समांतर आरक्षणाचा. सुटला नाही तिढा अजूनही दिलेल्या त्या प्राधान्यक्रमाचा. आज बऱ्याच ठिकाणी असे काही उमेदवार की ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी स्पोर्टमॅन कॅन्डिडेट उपलब्ध असताना स्पोर्टमॅन अगेन्स्ट उमेदवार त्या ठिकाणी नियुक्त केला जातो. औरंगाबादमध्ये प्रकल्पग्रस्त महिला उमेदवार उपलब्ध असताना सुद्धा शासनाने त्या ठिकाणी त्या महिला उमेदवाराची निवड केलेली नाही. माझा दुसरा मुद्दा असा की आज TET1 पात्र व TET2 पात्र TET सर्टिफिकेटवर लिहिलं असताना 1 ते 5 TET1 पात्र व 6 ते 8 TET2 पात्र असे सरळ नियम दिलेला असताना सुद्धा TET2 पात्र हे विद्यार्थी 1 ते 5 तुम्ही पात्र केलेत, हे कसं काय शक्य झालं? शिक्षक बनण्यासाठी हे पिढीचे रचनाकार असलेले शिक्षक गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आज पाहतो कित्येक परीक्षारूपी यज्ञांना सामोरे गेले आहेत, तरीही यांना योग्य तो उमेदवार सापडलाच नाही. यावरून या शासनाच्या अपवित्र मानसिकतेचा अंदाज आपल्याला आलाच असणार. इंग्रजी माध्यमांच्या शाळेवर मराठी माध्यमामधून डेड झालेला उमेदवार सिलेक्ट होतो, त्याचप्रमाणे उर्दू माध्यमाच्या शाळेवर मराठी माध्यमाचा उमेदवार सिलेक्ट होतो, हे कितीपत सत्य आहे आणि यामध्ये कितीपत पारदर्शकता आहे? हे माझे काही असे प्रश्न होते की यावरून माझ्या मनात संशय लागला की खरंच पवित्र पोर्टल पवित्र आहे का? मित्रा, नाव पवित्र असल्याने काही फरक पडत नाही, पवित्र असावी लागते ती या व्यवस्थेची मानसिकता. पाहत रहा वत्सगुल्म लाईव्ह, आपली संस्कृती आपला वसा. या भरतीच्या संदर्भातले सर्व अधिकार राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्याकडे असणाऱ्या IT विभागात दिलेले आणि UST ग्लोबल ही कंपनी मध्य प्रदेशमध्ये जो व्यापमचा घोटाळा झाला त्याच घोटाळ्यामध्ये दोषी आहे, ब्लॅकलिस्टेड आहे. त्यामध्ये त्या कंपनीवर FIR पण झालेले आहे आणि अशा दोषयुक्त कंपनीला जर भरती प्रक्रिया महाराष्ट्राच्या सर्व विभागाचं काम दिलं गेलेलं असेल तर ती महाराष्ट्रातली भरती प्रक्रिया सदोष कशी होऊ शकते? त्यामुळं परीक्षेच्या संदर्भात एका विभागाचा तुम्ही बोलताय, पण आम्हाला वारंवार कुठल्या ना कुठल्या परीक्षेच्या संदर्भात राज्य सरकारकडून ज्या काही
आयटी विभागाच्या सेलकडून घेतल्या जात आहेत, त्या मॅन्युप्युलेट होत आहेत, त्याच्यात फार मोठा भ्रष्टाचार केला जातोय, रिझल्ट मॅन्युक्युअर केले जात आहेत आणि त्यातून भ्रष्टाचार करून नोकर भरती होती आहे. एकीकडे दाखवायचं इकडे ऑनलाईन एक्झाम आहे आणि दुसरीकडे त्या ऑनलाईन एक्झाम सुद्धा मॅन्युप्युलेट करायची यंत्रणा जर ह्यांनी अशा कंपन्या दोषयुक्त कंपन्या पुढे आणून उभी केली असेल तर हे मात्र फार गंभीर आहे. ब्युरो रिपोर्ट, वत्सगुल्म लाहिव.